नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. शशिकांत तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघतो, तर अक्षय लगेच तयार होऊन गाडी काढतो आणि गुड मॉर्निंग सर असे बोलतो. तर शशिकांत म्हणतो की तूसुद्धा माझ्याबरोबरच तयार होऊन आला की काय, आणि ड्रायव्हरने कधीही अगोदर मालकाच्या अगोदर यायचे आणि गाडी तयार ठेवायची. एकतर अगोदरच उशीर झाला आणि माझे डील जर कॅन्सल झाले तर तुझ्या पगारातील मी पैसे कापेन, हे लक्षात ठेव. तर अक्षय म्हणतो की नाही सर, मी उद्यापासून लवकर येण्याचा प्रयत्न करेल. आणि ते एक छोटेसं डील आहे. तर शशिकांत चिडतो, आगाऊपणा जास्त करू नको दरवाजा उघडण्यासाठी तो अक्षयला सांगतो. तेव्हा अक्षय गाडीचा दरवाजा उघडून शशिकांतला गाडीमध्ये बसवतो आणि हसून शशिकांतला विचारतो की मालक आज तुम्हाला कुठे पोहोचवायचे. तर शशिकांत रागाने म्हणतो ऑफिसमध्ये. त्यानंतर इकडे रमाकांत काका, जान्हवी, आरती आणि सीमा हे रूममध्ये असतात. तर काका म्हणत असतात की आपल्या घरात सध्या जे काही चालले ते खरंच मला पटत नाही. आपल्याच घरातील माणसांना असे कुणी नोकर बनून काम करण्यासाठी लावतात का? तेव्हा जान्हवी म्हणत असते की हो, ए अगदी सिनेमातील सारखे चालले. तर आरती म्हणते की जान्हवी वहिनी, हा सिनेमा नाही तर हे खरे होते. तेव्हा जान्हवीसुद्धा म्हणते की हो आरती, मला हे समजते की हे ते सिनेमा नाही पण अगदी सिनेमासारखेच होते. आपल्याच घरातील माणसं दोन आपल्या समोर नोकर बनून राबतात, कष्ट करतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि आपण तर शांतच आहोत. तेव्हा आरती म्हणते की हो, हे तर एकदम खरे आहे, कारण घरामध्ये इतके सर्व काही घडते आणि आपण फक्त बघायची भूमिका घेतो, त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. तेव्हा सीमा म्हणते की मग काय करायचे ते सांग, कारण असे भांडण तंडे करणे हे आपण तर कधीच करत नाही आणि कदाचित त्यांनी याचाच फायदा घेतला. तर जान्हवी म्हणते की आई, मला एक गोष्ट सांगा की शशिकांत मुकादम, पार्वती मुकादम आणि अभिषेक हे फक्त रेवाच्या बाजूने आहेत आणि आपण घरातील सर्वजण अक्षय रमाच्या बाजूने, मग आपण त्यांच्या बाजूने उभे राहायला नको का? तेवढ्यात आनंद येतो. काका विचारतात की आनंद तू कुठे गेला होता? तर लगेच आनंद म्हणतो की रमाकडे आणि अक्षयकडे. तेव्हा काका म्हणतात की मला असे वाटतं की आपण आता गप्प राहायला नकोय, यावर काहीतरी ठोस पावलं उचलायला हवेत. तेव्हा आनंद विचार करून म्हणतो, काका तू जे काही सांगतो ते मला पटते, आपण लवकरात लवकर त्या दोघांना या घरामध्ये आणायलाच हवे, कारण अक्षय आणि रमाला या घरामध्ये घेऊन यायलाच हवे, कारण सर्वन काटोरमध्ये त्यांचे जे काही हाल होतात ते मला पगवत नाही, खाण्यापिण्याचे सुद्धा त्यांचे खूप हाल होतात. उद्या जर त्या दोघांना काही झाले आणि ते आजारी पडले तर आपल्यावरचा त्यांचा विश्वासच उडेल की आपली माणसंसुद्धा आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला त्यांची किंमत कळेल, परंतु ते आपल्यापासून त्यावेळी लांब निघून गेलेले असतील. त्यानंतर रमा ही किचनमध्ये भांडी धुत असते, परंतु रमाच्या चेहऱ्यावर मात्र खूप आनंद असतो. तेव्हा रेवात येते आणि रमाच्या चेहऱ्याकडे बघत असते आणि ही दिवसभर इतके काम करत असते तरी का दमत नसेल, आणि दिवसभर मी फक्त फिरते तरीसुद्धा मी टेन्शनमध्येच असते, का असे असेल? नाही, मी हिला तर आता आनंदी ठेवू शकत नाही. असा विचार करून रेवा लगेच रमाला म्हणते की मेड ऑफ मुकादम, तर मला पाणी हवंय. तर रमा लगेच आपले हात धुते आणि रेवाला पाणी देत असते. तर रेवा म्हणते की किती स्लो अशी सर्व्हिस आहे ग तुझी. तेव्हा रमा पाणी देते आणि अजून ज्यूस वगैरे काही हवं का असे विचारते. तर रेवा म्हणते की हो दे ना. तर रमा विचारते की किती ग्लास तुम्हाला हवेत? तुम्ही मालक आहात, नोकराला जे काम सांगितले ते मला ऐकावे लागते, म्हणून तुम्हाला मी विचारले की किती ग्लास हवेत. रेवा लगेच रागाने म्हणते की तुझ्यामुळे माझी तर पूर्ण वाट लागली, तू जे काही करते ते लोकांना दिसतच नाही, परंतु मी जे काही केले तर लगेच त्यावर रिॲक्ट होतात. रमाला मात्र हसू येत असते. रमा म्हणते की तुमचे पाणी पिऊन झाले असेल तर दुसरे काही लागत असेल तर सांगा. तर लगेच रेवा म्हणते की अक्षय. तर रमा लगेच रागाने रेवाकडे बघू लागते. रेवा म्हणते की देशिंग का आणून अक्षयला, आणि आत्ताच म्हटली की मालकाने जे काही सांगितले ते नोकराला ऐकावे लागते, मग दे आणून अक्षयला. रमा मात्र काही उत्तर देत नाही आणि आपले काम करत असते. रेवा म्हणते की काय झाले आता, का गप्प बसली? आणि रेवा लगेच समोर जी तेलाची बॉटल असते ती उचलते आणि रमाने जे भांडे घासलेले असतात त्या भांड्यावरती पूर्णपणे तेल ओतून देते. रमा म्हणते की काय हो, कशाला तेल वाया घालतात, असे का करतात? तर लगेच तेथे जान्हवी येते आणि जान्हवी हे सर्व बघून रेवाला म्हणते की काय रेवा, असे का वागतेस? रेवा म्हणते की बस आता
अंडी घासत तर जान्हवीला खूप राग येतो आणि जान्हवी म्हणते की रेवा हे तू चांगले करत नाही. तेव्हा रेवा ही लगेच रूममध्ये निघून जाते. तर जान्हवी रमाला म्हणते की तुला हे सर्व करायची गरज नाही रमा. रमा म्हणते की जान्हवीताई नाही, मी हे सर्व व्यवस्थित करून घेते. आणि त्या रेवाची चिडचिड का होते हे मला समजते, कारण आम्ही इतके काम करूनसुद्धा दोघे आनंदात राहतो हे तिला देखवत नाही. आणि ह्या कामाचे मला काहीच वाटत नाही, कारण या परिस्थितीत ते माझ्यासोबत आहे आणि आम्ही दोघेजण हे काम करून एकमेकांबरोबर आनंदी आहोत. तेव्हा जान्हवी म्हणते की रमा तू काय काय का ऐकते हे सर्व. आणि जान्हवी लगेच इकडे आनंद सीमा आरती जसे बसलेले असतात त्या रूममध्ये येते आणि झालेला सर्व प्रकार ती त्यांना सांगत असते, कारण त्या रेवाने पूर्ण भांडीवर ऑइल ओतून दिले आणि रमाला ते भांडी आता पूर्ण पुन्हा साफ करावे लागतील. रमामध्ये सहनशक्ती आहे, परंतु हे तर माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चालले, त्यामुळे आपण यावर काहीतरी करायला हवे. आणि बेबी आपण काहीतरी करायला हवे हे लक्षात आले का? तर आरती म्हणते की हो जान्हवी वहिनी, एकदम बरोबर बोलता तुम्ही. तेव्हा आनंद म्हणतो की माझ्याकडे एक उपाय आहे, तुम्हाला जर पटला तर तो अंमलात आणा, कारण आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लोक काय करतात की आंदोलन करतात, मोर्चे घेऊन जातात, निदर्शनाला बसतात. मग त्यासाठी आपल्याला सुद्धा आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल. घरामध्ये जो अन्याय होतो त्याविरुद्ध आपण आवाज उठवायला हवा. आणि मला असे वाटते की काका आणि मला या गोष्टीची सवय आहे, हो की नाही काका? तर आनंद खुश होत असतो. आणि आम्ही दोघांनी तसा प्रयत्नसुद्धा केला होता. तर सीमा विचारते की नेमकं काय करायचे, तर काका सांगू लागतात आणि पुढचा प्लॅन ते एकमेकांना सांगतात. तर ते प्लॅन ऐकून सर्वजण खुश होतात. त्यानंतर रमाही साफसफाई करत असते आणि शशिकांत हा घरी येतो. अक्षयसुद्धा त्याच्यासोबत आलेला असतो. तर पार्वती आजी म्हणते की अरे शशी, किती दिवस झाले माझा घसा कोरडा पडला, ड्रिंक वगैरे काहीच नाही. तर शशिकांत म्हणतो की हो लगेच येतो. तर अक्षय रमाला म्हणत असतो की हे डार्लिंग, हे बघ तुझी काम आवरली का? माझे तर सर्व काही कामही आवरली आणि आज इतका दमलो इतका दमलो. आणि तो शशिकांतच्या हातामध्ये चावी देत असतो आणि आजची सर्व कामे पूर्ण झाली असे खुश होऊन म्हणतो. तर रमासुद्धा ही खुश असते. शशिकांत म्हणतो की कसे शक्य आहे, अशाने मालकाचा लॉस होईल, तुमचे काम अजून पूर्ण झाले नाही. म्हणून हातातील जो पाण्याचा ग्लास असतो तो मुद्दाम खाली सांडून देतो आणि हे बघा अजून काम तर खूप बाकी आहे, त्यामुळे करा साफसफाई करा, बाहेरील लोकांना काम मिळत नाही आणि तुम्ही काम करत नाही, त्यामुळे काम करा काम करा असे तो अक्षय रमाला म्हणू लागतो. तेव्हा अक्षयला तर राग आलेला असतो, परंतु तो शांतपणे रमाला म्हणतो की मालकाचा हात थरथरतो, रमा तू हे साफ करून घे. म्हणून रमा कापड आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा शशिकांत अक्षयला म्हणतो की बायकोला बोलल्यानंतर राग येतो का, ताटाखालचं मांजर? तेव्हा रमा म्हणते की हो बाजूला, मला हे साफ करायचे. आणि रमा साफसफाई करत असते तेवढ्यात आरती सीमा आनंद जान्हवी काका हे ताट घेऊन त्यावर चमच्याने जोरजोराने वाजून आतमध्ये धावतच येतात. आमच्या मागण्या पूर्ण करा, घरातील अन्याय दूर करा असे ओरडत येतात. आणि त्या आवाजाने रेवा पार्वती आजी शशिकांत यांना तर खूप त्रास होतो. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघू लागतात. तर शशिकांत जोराने ओरडतो की थांबा, आणि काय हे सर्व तमाशा लावला तुम्ही? तर पार्वती आजी म्हणते की माझं डोकं उठले काय नेमकं हे? तर आरती सीमा ह्या पुन्हा जोरजोराने वाजू लागतात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की बास करा, अरे माझ्या वयाचा जरी विचार करत जा. परंतु लगेच सीमा म्हणते की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि पुन्हा ते जोरजोराने वाजू लागतात. शशिकांत रागाने म्हणतो की काय झाले काय लावले हे सर्व. तेव्हा आनंद म्हणतो की तुम्हीसुद्धा मुकादम आम्हीसुद्धा मुकादम. रमाकांत काकासुद्धा तेच म्हणतात आणि पुन्हा जोरजोराने वाजू लागतात. तर रमा खुणावून अक्षयला विचारते की काय? तर अक्षय म्हणतो की मलासुद्धा माहिती नाही. शशिकांत रागाने विचारतो की काय अन्याय झाला तुमच्यावर, कोणत्या मागण्या पूर्ण करायच्या? तर रमाकांत काका पुन्हा जोरजोराने वाजून आमच्या मागण्या पूर्ण करा, घरातील अन्याय दूर करा असे मोठ्याने म्हणू लागतात. तेव्हा अक्षय म्हणतो की शांत करा, तुमच्या घरातील ह्या म्हातारीला या आवाजाने त्रास होतो, याचा थोडासा विचार करा. तर सीमा म्हणते की तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु या घरातील मुलावर आणि सुनेवर अन्याय होतो तो आम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे
तो अन्याय हा झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही हे सर्व करतो. जानू म्हणते की मग तुम्ही आमच्या ह्या मागण्या पूर्ण करा. तर रमाकांत काका म्हणतात की घरातील मुलाला आणि सुनेला अभिमानाने या घरामध्ये घेऊन या. आणि पुन्हा जोरजोराने बाजू लागतात. तर शशिकांत म्हणतो की अरे किती मोठ्या मागण्या आहेत तुमच्या. तर आनंद म्हणतो की आत काय चुकीचं आहे आता आमचे. शशिकांत म्हणतो की भास्कर आता हे डोकं उठले. तर सीमा म्हणते की जोपर्यंत आमच्या वया घरातील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असेच हे आम्ही वाजवत राहणार. तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे, मी जोपर्यंत यांना घरात घेणार नाही तोपर्यंत तुम्ही हे थांबवणार नाही ना. तर सीमा म्हणते की नाही. तर शशिकांत म्हणतो मी अक्षयला घरात घ्यायला तयार आहे. मग ते माझी त्या अगोदर एक अट आहे, कारण अक्षयला घरात घेतल्यानंतर त्याचा कुठल्याही व्यवहाराशी संबंध राहणार नाही, कुठल्याही निर्णयामध्ये सामील करून घेतले जाणार नाही आणि कुठल्याही मुद्द्यावर त्याचे मत मांडण्याचा हक्क नाही. त्याचा या घराशी संबंध नसणार. त्याने फक्त या घरामध्ये मज्जा करायची, आयश करायची, बापाचा पैसा उडवायचा फक्त इतकेच. तर सर्वजण धक्क्याने एकमेकांकडे बघू लागतात आणि अक्षयसुद्धा रमाकडे. हे जर त्याला मान्य असेल तर तो निर्णय घेऊ शकतो. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अक्षय अरे बाकीच्या सर्व गोष्टी ह्या नंतर होत राहतील, परंतु आता तू लगेच निर्णय घे आणि आपल्या घरामध्ये ये, इतका वेळ लावू नकोस. तेव्हा अक्षय लगेच पुढे येतो आणि मॅडम आम्ही तिकडे जे काही स्वातंत्र्य आहे ना आम्हाला तेच प्रिय आहे. आणि सीमा, आनंद, आरती यांना म्हणतात की तुम्ही जे काही करतात तर ते सुद्धा आम्हाला कळते. आणि तरीसुद्धा तुमची जर अपेक्षा असेल की मी येथे पारतंत्र्यात येऊन राहावे तर त्या अगोदर आमच्यासुद्धा काही अटी आहे, त्या तुम्हाला मान्य करावे लागतील. आम्ही या घरामध्ये आल्यानंतर कुठे जातो, काय करतो, केव्हा जातो, कधी येतो याबद्दल कोणतेही प्रश्न तुम्ही विचारायचे नाही. आणि तुम्हाला हे सर्व सांगायला आम्ही तुमचे बांधील नसू हे लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तरच सांगा. तर शशिकांत जोरजोराने हसू लागतो. शशिकांत म्हणतो की तुम्ही कुठेही जाऊ शकता, बापाचा पैसा आहे तो उडू शकता. तेव्हा जान्हवी, आनंद, रमाकांत काका, सीमा हे सर्वजण अक्षयला म्हणतात की प्लीज तुम्ही या घरामध्ये या, आता कोणताही विचार करू नकास. म्हणून सर्वजण रमाने अक्षयला आग्रह करतात. तर लगेच शशिकांत हा रमाकांत काकाला ओरडतो. माझा मुलगा आहे, एकदा नाही म्हटला तर नाही म्हटला. तर अक्षय लगेच रमाला म्हणतो की चल. आणि चावी शशिकांत जवळ ठेवून रमा अक्षय तिथून निघून जातात. तर शशिकांत सर्वांना म्हणतो की हरलात, तुमच्या आंदोलनाचा काही उपयोग झाला नाही, बघितलेस ना किती चरबी आहे. आणि आता तुमची ऑफर नाकारून गेला तुमच्या नाकावर टिचून तो निघून. लक्षात ठेवा, मी हरलेलो नाही आणि तुम्हाला नाही पायावर नाक घासून माफी मागायला लावली तर मीसुद्धा नावाचा शशिकांत मुकदम नाही, तुम्ही तर हरलातच. तर सर्वजण रागाने शशिकांतकडे बघत असतात आणि रेवाला मात्र खूप आनंद होत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमाही अक्षयला म्हणत असते की उद्या नवीन दिवस उगवणार आहे. तर अक्षय म्हणतो की हो, नवीन दिवस उगवणार आहे. तर रमा म्हणते की हो, आपण आपल्या नवीन स्वप्नांना पंख देणार आहोत. तर अक्षय म्हणतो की सर्व काही आता छानच होणार. रमा म्हणते की हो, आपल्या पायावर आपण उभे राहू आणि मगच त्या घरामध्ये जाऊ. त्यानंतर रमा आणि अक्षयने जो त्यांचा मुरंब्याचा व्यवसाय सुरू केलेला असतो तर भूषण त्याची पाटी घेऊन येतो आणि रमाला दाखवतो. तर रमा खूपच खुश होते आणि त्यावर नाव असते की प्रेमाचा मुरंबा. ते नाव बघून रमाला तर खूपच आनंद होतो आणि भूषणला विचारते की दादा तुम्ही हे सर्व कधी केले. तर भूषण म्हणतो की हो. आणि रमा ही स्पीकरमध्ये बोलू लागते की प्रेमाचा मुरंबा, परंतु ती खूप नाराज असते. तर भूषण म्हणतो की वहिनी असे नाही. तर रमा म्हणते की कसे मी बोलू. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.